नवी मुंबईच्या फळ मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्यासोबतच कानडी आंब्यानंही जोरदार शिरकाव केलाय. कोकणच्या हापूसच्या निम्म्या किमतीत कानडी हापूस विकला जातो, त्यामुळे आंब्याचे खवये स्वस्तातल्या कानडी हापूसकडे आकर्षित होताना दिसतायत. तर दुसरीकडे कोकणातल्या हापूसच्या पेटीत कानडी हापूस घुसळून चढ्या दरानं विकण्याचा गोरख धंदाही विक्रेत्यांनी सुरू केल्याचं बोललं जात आहे. या सर्व प्रकाराला किरकोळ व्यापारी जबाबदार असल्याचा आरोप घाऊक व्यापाऱ्यांनी केलाय. कोकणातला हापूस 300 ते 800 रुपयांना विकला जात असताना किरकोळ व्यापारी ग्राहकांची दिशाभूल करून कानडी हापूस 150 ते 500 रुपयांना विकतायत. कोकणचा हापूस आणि कर्नाटकातला हापूस हा सारखाच दिसतो, मात्र नीट पाहिल्यानंतर दोघांमधला फरक लक्षात येतो. कसा ओळखाल कोकणचा आणि कानडी हापूस? कोकणच्या हापूस आंब्याची साल नाजूक असते, कानडी हापूस आंब्याची साल जाड असते. कोकणच्या हापूसवरील देठाला खड्डा असतो, कानडी हापूस देठाला गोल असतो. कोकणचा हापूस खालच्या बाजूला गोलाकार असतो, कानडी हापूस खालच्या भागात निमुळता असतो. कोकणचा हापूस चिरल्यानंतर आत केशरी दिसतो आणि चवीला गोड असतो. कानडी हापूस चिरल्यानंतर रंग पिवळसर दिसतो आणि चवीला आंबट असतो. सध्या हापूस आंब्याला जे बाजार भाव आहे ते 250 रुपयापासून तर 800 रुपये पर डझन होलसेलला कच्च्या मालाचे रेट सध्या APMC मध्ये चालू झालेले आहे. आणि अशा पद्धतीनं आंब्याचा हंगाम सध्या सुरू झालेला आहे. गेल्या वर्षीची जर तुलना केली आपण तर यंदा आंबा हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडा कमी येण्याची शक्यता आहे. कानडी आंब्यामुळे बाजारात हापूसची आवक वाढली असली तरी दर मात्र चढेच आहेत, त्यामुळे ग्राहकांना जादाचे पैसे मोजावे लागतायत. हापूसचे अस्सल खवये कोकणच्या राज्याच्या खरेदीसाठी थेट पुण्याहून नवी मुंबईच्या मार्केटमध्ये दाखल झाले, पण त्यांचा भ्रमनिरास झाला. आम्ही पुण्याहून आलोय आंबे घ्यायला. या मार्केटमध्ये आंबे चांगले मिळतात आणि होलसेल भाव मध्ये मिळतात म्हणून आलो, पण तसेच दरवर्षीपेक्षा जरा रेट जास्तच वाटतोय. 1600-1800 च्या 3 डझन 5 डझन च्या असं पेटीचा भाव सांगतायत. मार्केट में तो आम मी देख रहे थे, पर आम देख के खाली देख ही सकते, खरीद नहीं सकते. ऐसा है रेट अभी मार्केट सस्ता तो उसके ही आए थे, पर यहाँ देख के तो ऐसा नहीं लग रहा है कि कुछ सस्ता है. कोकणच्या हापूससाठी ग्राहक कितीही पैसे मोजायला तयार असले तरी कानडी हापूसच्या घुसखोरीमुळे अस्सल हापूसची चव चाखायला मिळेल याची खात्री नाही, त्यामुळे पैसे देऊनही ग्राहकांसाठी हापूसची चव आंबटच ठरेल. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.